नमस्कार, मी प्रदीप जयराम बोधले. सर्व भावी पाहुणचं आपल्या या यूट्यूब सेशनमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय जी 2017 ला झाली पूर्वपरीक्षा, त्या पूर्वपरीक्षेमधलं आपला मराठी ह्या विषयाचं आपलं विश्लेषण चालू होतं. हे विश्लेषण करत असताना एकंदरीत काठिण्य पातळी लक्षात यावी, एकंदरीत प्रश्नांचं स्वरूप कळावं, आणि त्याच पद्धतीने जर मग आत्ता असेल तर मग पुन्हा कसं असेल, अशा सर्व अंगाने आपण त्याच्याकडे आपण बघत आहोत. ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता पटकन तुम्हाला नेतो आपल्या आपले कालपर्यंत म्हणजे पाठीमागचे लेक्चरपर्यंत आपले 10 प्रश्न आपले झाले होते. बरोबर, आता आपल्याला 11व्या प्रश्नापासून सुरुवात करायची. बघा, या परीक्षेत किंवा या प्रश्नपत्रिकेमध्ये हा अशा पद्धतीनं आलेला 2रा प्रश्न आहे. ठीक आहे, शुद्ध शब्दावर आलेला 2रा प्रश्न आहे. ओके, तर मित्रांनो, शुद्ध शब्दावर आलेला ह्या प्रश्नामध्ये नीट बघून घ्या. मराठी भाषा लेखन नियमानुसार शुद्ध आता असलेला निवडायचा आहे. अध्यात्मिक, आध्यात्मिक, अध्यात्मिक, आध्यात्मिक. पहिल्यांदा तरी गोष्ट लक्षात ठेवा, जिथं जिथं इक प्रत्यय येणार आहे, इक झटका दिल्यासारखा, तिथं वेलांटी पहिलीच असते. जागतिक, बरोबर, अशा पद्धतीनं मानसिक, भौगोलिक, इकच म्हणलं की वेलांटी पहिली आली. आणि जर मग वेलांटी पहिली असेल तर हा गेला, हा गेला, आता राहिले 2. आपल्याला बोलत बोलत सवय, आध्यात्मिक आपण म्हणतो आध्यात्मिक. पण पुन्हा एकदा सांगतो, पेपर काढणाऱ्याला पेपर देणाऱ्याची मानसिकता तोंडपाठ असते. ओकेच, त्याला माहितीये तुमचे उच्चार कसे आहेत, आणि त्या उच्चाराच्या ह्याच्यामुळं हा अशा पद्धतीचे शब्द किंवा अशा पद्धतीचा प्रश्न ठेवलेला आहे. आध्यात्म बोलत बोलत म्हणतो आध्यात्म, आ नाही भाऊ, अध्यात्म. मूळ शब्द आहे अध्यात्म, आणि त्याच्यामुळं मग पर्याय क्रमांक 1 ह्याचं योग्य उत्तर आहे. अजून एक सांगतो शब्द बघा, अमावस्या. आपण काय म्हणतो अमावस्या, आपल्याला काय वाटतं माहितीये का, आमा, आहा आहा आहा, आमा नाही भाऊ, नीट बघायचं. अम का आम चेक करायचं, व का वा हे पण चेक करायचं. अमवास्या, हा अमावस्या नसतंय, अमवास्या असा त्याचा खरा खरा शब्द आहे. कसं पुन्हा सांगतो नीट बघा, अमवास्या अशा पद्धतीचं हे शुद्ध शब्द असणार आहे. ठीक आहे, जायचं पुढच्या प्रश्नाकडं. बघा, प्रश्न क्रमांक 12, हाताची 5 बोटे सारखी नसतात या म्हणीच्या विरुद्धार्थाची म्हण पुढीलपैकी कोणती. ठीक आहे, तर मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती, जर लेक्चर आवडले असेल लाईक करायचं, चॅनल सबस्क्राईब करायचा पुढच्या भविष्यातल्या आपल्या व्हिडिओसाठी. ठीक आहे, आणि आपल्या मित्रांना पण सांगत चला, आपण कंटिन्यू अशा पद्धतीनं कधी प्रश्नपत्रिका कधी कंटेंट घेऊन आपण सिरीज आपली चालू ठेवणार आहोत. तुमच्या काही सूचना वगैरे असतील तर नक्की 73 50 51 27 36 ह्या नंबरवर नक्की कळवा. नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असेल. ठीक आहे, बघा, 5 बोटे सारखे नसतात या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण तुम्हाला निवडायची आहे. विरुद्ध अर्थाची म्हण, म्हणीचा अर्थ वाक्प्रचार, वाक्प्रचाराचा अर्थ समानार्थी म्हणी, विरुद्धार्थी म्हणी, समानार्थी वाक्प्रचार, विरुद्धार्थी वाक्प्रचार, हा आपल्या अभ्यासाची ही कक्षा आहे. ओके, आणि मग बघा, आता 5 बोटे सारखे नसतात या म्हणीच्या विरुद्ध अर्थाचे. 5 बोटे सारखे नसतात ह्याचा अर्थ काय, सगळीकडे परिस्थिती वेगवेगळी असते. बरोबर का नाही, सगळीकडे परिस्थिती वेगवेगळी असते, ह्याचे विरुद्ध अर्थी काय, सगळीकडे सारखीच असते. घरोघरी मातीच्या चुली, नाहीतर पळसाला पाने, तीनच योग्य उत्तर ती आहे. पाचामुखी परमेश्वर नाही, पाचामुखी परमेश्वरचा अर्थ काय असतो, बहुतेक लोक म्हणतात तेच खरं आहे, आणि याचे समानार्थी म्हणजे निजनार्दन. याचे समानार्थी म्हण जे निजनार्दन. तेरड्याचा रंग 3 दिवस, याचा अर्थ काय, तेरड्याचा कोणतीही गोष्ट नवीन नवीनच असणार आहे. तेरड्याचा रंग 3 दिवसला नव्याचे 9 दिवस, ही समानार्थी झाली. चला खाली पुढचा प्रश्न बघा. आपला पुढचा प्रश्न काय म्हणतोय, त्यांनी तुम्हाला पुढचा प्रश्न हा शब्दसिद्धी ह्या प्रकारातल्या पुरकीय किंवा परभाषीय शब्दावर दिलं. ठीक आहे, काय म्हणतोय बघा, पुढे खाली खाली काही शब्द त्यांचे प्रकार दिलेत, तर त्यातली चुकीची शब्द जोडी तुम्हाला निवडायला सांगितली. बघा मित्रांनो, इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले शब्द बटन, तिकीट, बस, कार्ड,
पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले बटाटा कोबी हापूस फणस, फारसी भाषेतून हकीकत अत्तर हुकुम पेशवा, इनाम मेहनत जाहीर मंजूर। मित्रांनो, ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर कळत जाण्यापूर्वी लक्षात ठेवा, प्रश्नपत्रिका आहे 2017 ची, बरोबर। हा 2017 मध्ये हा प्रश्न ऍज इट इज डिझाइन झालाय मोरावाळिंबे मधून, मोरावाळिंबे सरांच्या पुस्तकातून हा प्रश्न डिझाइन झालेला आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर त्यांनी देताना पर्याय क्रमांक 3 दिला। बटाटा कोबी हापूस फणस पपई परत काय वरांडा पायरी पुरावा पसारा टिकाव पैसा जुगार पाठवा लिलाव हे सगळे पोर्तुगीज शब्द। फारसी मध्ये काय अत्तर अब्रू खाना पेशवा सामना हकीकत, म्हणजे अत्तर आहे, अब्रू आहे, पेशवा आहे, खाना आहे, सामना आहे, हकीकत आहे। हुकूम हा शब्द मोरावाळिंबे सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये फारसी शब्द गटात दिलेला आहे, पण हुकूम हा शब्द मित्रांनो काय नीटनीट काय का बरं का की सॉरी मोरावाळिंबे सरांनी त्यांच्या पुस्तकात अरबी म्हणून दिलेला आहे, आणि म्हणून याचं उत्तर त्यांनी योग्य उत्तर 3 दिलं। का तर अरबीतले शब्द इनाम आहे, अर्ज जाहीर मंजूर, इनाम मेहनत, काना कानात जमात तालुका तबला तालीम तुती तैनात हे सगळे शब्द काबुलायत हे अरबी शब्द आहेत। पण मित्रांनो इथं एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे बरं का की अरबी आणि फारसी ह्या शब्दांमधलं सीमा अतिशय बारीक आहेत, त्याच्यामुळं हा हुकूम हा शब्द काही पुस्तकांमध्ये तुम्हाला अरबी भाषेत सुद्धा बघायला मिळेल। हुकूम ह्या शब्दाकडं नीट जर बघितलं अरबी फारसी असा एकत्रित सांगावा लागतो, हा अरबी सुद्धा आहे आणि हा फारसी सुद्धा। मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला काय म्हणलं मी, जर माझ्या व्हिडिओ ह्याच्याखाली जर जात असेल तर मी पुन्हा हे खोडतो आणि तुम्हाला इकडे दाखवतो। हुकूम हा शब्द मोरावाळिंबेंच्या पुस्तकामध्ये कशात दिलेला आहे, हुकूम कुठे गेला हुकूम, हा हुकूम हा शब्द मोरावाळिंबेंच्या पुस्तकामध्ये अरबी म्हणून दिलेला आहे, आणि तुम्ही जर नीट बघितलं तर इतर पुस्तकांमध्ये हा शब्द मित्रांनो फारसी सुद्धा आहे, त्याच्यामुळे इथं ऑब्जेक्शनच घ्यायचं असतं किंवा घेता घ्यायचं म्हटलं असतं तर घेता आलं 100,000% घेता आलं असतं, बरं का, ठीक आहे। कोणी घेतलं नसेल किंवा त्यावेळेस समजा काय रेफरन्स ऑब्जेक्शन घ्यायचं म्हणल्यावर सुद्धा आपल्याला संदर्भ द्यावा लागतो ना, संदर्भ योग्य संदर्भानुसारच तुम्हाला ऑब्जेक्शन तुमचं ऐकलं जातं, अन्यथा ऐकलं जात नाही, ठीक आहे। जाऊ पुढच्या प्रश्नाकडं, 14 ते 18 हे झाला तुमचा काय उतारा। आणि मग मित्रांनो आता इथं आपण ऑनलाईनमध्ये किंवा युट्यूबच्या सेशनमध्ये उतार्याकडे आता लगेच जाण्यात काय मजा नाही। पुढचा प्रश्न बघा, रात्र या शब्दाच्या समानार्थी पर्यायांचा पुढील गट कोणता। सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे बरं का की ज्यावेळेस तुम्ही शब्दसंग्रहाचा अभ्यास केला होता त्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीसाठी एकास एक ठीक होतं, पण एमपीसी तुम्हाला एकाला एक चालत नाही, एमपीसीने तुम्हाला गटच दिलेले आहेत। तुम्हाला शब्द पाठ करताना तुम्हाला असंच पाठ करावं लागणार आहे, नीटनेटकं बघा। रात्र, रात्र ह्या शब्दाचे समानार्थी काय असतं, रजनी यामिनी निशा, काय म्हणलं, रजनी यामिनी निशा, ही झालं योग्य उत्तर। मग रात्रीच्या विरुद्ध अर्थ कोणता रे, दिवस, मग दिवसाला शब्द काय काय रे, दिन दिवस वार वासर अहन, दिन दिवस वार वासर अहन, हा आणि मग दिवसाचा स्वामी सूर्य, बरोबर का नाही, म्हणून काय म्हणायचं बघा नीट नीट का, दिन मनी दिन कर दिवाकर प्रभाकर, सगळ्याचा अर्थ सूर्य। सूर्याचे इतर शब्द काय, आदित्य मित्र रवी भास्कर भानु सविता, आदित्य मित्र रवी भास्कर भानु सविता। तसंच रात्रीचा स्वामी कोण, चंद्र, मग काय म्हणायचं चंद्राला, रजनी, बरोबर ना, रजनी यामिनी निशा ना, मग रजनीकांत निशिकांत रजनीनाथ, आणि मग इतर शब्द काय तिचे चंद्राचे, सोम इंदू शशी शशीधर सुधाकर, सगळ्याचा अर्थ मित्रांनो काय, चंद्र आहे। जास्त वेळ इथं घेत नाही तुमचा कारण शब्दार्थांचा स्पेशल व्हिडिओ आपला यूट्यूबला आहे, तुम्ही एकदा तो नक्की बघा, तुम्हाला त्याचा खूप 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 फायदा होणार, ठीक आहे। आणि मग आता आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊ, जर इथं प्राची लिहिले बघा, प्राची, प्राची म्हणजे काय चेक करा, प्राची प्रचिती प्रतीची प्रतीती आयोगाचा ही आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे प्राचीकडे मी एकदा नीटनेटकं बघून घ्या। बघा पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या शब्दजोड्यांमधून समानार्थी योग्य असलेली शब्दजोडी निवडा, म्हणजे एकमेकांचे ते समान दिलेत शब्द समानार्थीवर हा दुसरा प्रश्न पडला। बघा पुत्र तनुज आहे का, बघा बरं,
पुत्र तनुज आत्मज नंदन सगळ्याचा अर्थ पुत्र पुत्र तनुज आत्मज नंदन आणि त्याला आ आ आ आ नीट बघा पुन्हा सांगतो सूत पासून सुरुवात होईल सूत तू तनुज आत्मज नंदन आणि ह्याला फक्त तुम्ही आ आ लावत चला पुत्र म्हणजे कन्या होऊन जाणार कसं सूता तनुज आत्मज नंदिनी सूता तनुज आत्मज नंदिनी दुहिता सगळ्याचा अर्थ कन्या झाला आहे का आहे अमर मर्त्य बघा नीट नीट का अमर मर्त्य मर्त्य म्हणजे मरणारा अमर अ म्हणजे नाही हा उपसर्ग आहे नाही ज्याला मरण नाही आणि नीट नीट का बघा मग हा नाहीये बरोबर आपलं तर उत्तर ऑलरेडी निघलेलं आहे अग्नि पवन नाही एकमेकांचे अग्निचे शब्द काय काय अनल विस्तव पावक अनल विस्तव पावक अग्नि वन्नी शिखी वैश्वानर सगळ्याचा अर्थ अग्नि आणि पवन वारा अनिल समिर समिरन पवन वायू मरुत वातन वारा सूर्याचं सांगितलंय आताच नृप म्हणजे राजा एकमेकांचे नाही हा नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हे आहे लक्षात यायला लागलंय का सांगायचंय काय मुद्दा पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांसाठी मित्रांनो हा समानार्थी पाठ करायचा पॅटर्न आहे पुढची एक सूचना सगळ्यांसाठी पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी अशीच जर बॅच पाहिजे असेल तर बॅच आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे एनी टाईम तुम्ही हे करा ऑनलाईनला बघा यूट्यूबला व्हिडिओ जे आहेत ॲप्लिकेशनवरचे व्हिडिओ पण तुम्हाला दिलेले डेमो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आवर्जून बघा अगदी तेच व्हिडिओ संपूर्ण सिलेबसची बॅच अतिशय जबरदस्त तुम्ही बघा आवडली जॉईन करा ठीक आहे तशी शब्दार्थाची सुद्धा सेपरेट बॅच ठेवलेली आहे आपण चला पुढचा प्रश्न घेऊ पुढच्या प्रश्नाला आपण जाऊ प्रश्न क्रमांक 21 इंग्रजी नसलेला शब्द ओळखा इंग्रजी नसलेला शब्द ओळखा साहेब नंबर स्टेशन मोटर मित्रांनो बघा नीट नेटकं नंबर स्टेशन मोटर हा प्रश्न काय एवढाही नाही साहेब हा इंग्रजी नसलेला शब्द आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न किरकोळ प्रश्न होता म्हणून जास्त टाइमपास केला नाही त्याच्यावर हा विसंगत गत ओळखा पुन्हा शब्दार्थावर आपण आलेलो आहोत बघा मित्रांनो नीट नीटकं बघा तुम्ही एकूण शब्दार्थाची संख्या किती आहे मी पुन्हा एकदा म्हणतो प्रश्नपत्रिकेमध्ये 50% वेटेज हे किती 50% वेटेज हे तुमचं याच्यावरच असतं कशावर व्होकॅबलरीवर ठीक आहे बघा काय म्हणतंय अचल नग शैल भूधर सगळ्याचा अर्थ पर्वत आहे पर्वत ह्या शब्दाचा अर्थ काय नीटनीटक बघा पर्वत ह्या शब्दाचा अर्थ काय नग अभि शैलगिरी नग अभि शैलगिरी अचल अद्री भूधर अचल अद्री भूधर सगळ्याचा अर्थ पर्वत आहे अद्री म्हणजे पर्वत असतं बरं का म्हणून सह्याद्री म्हणून लेण्याद्री म्हणून हिमाद्री हिमाचा आहे अद्री अशा पद्धतीनं हा बघा हे अंबू पय निरतोय सगळं पाणी प्यायचं पाणी बरं का जल पय निरतोय जल पय निरतोय अंब अंबू अंबुक आप जीवन सलील उदक वारी सगळ्याचा अर्थ पाणी आहे म्हणजे हापण आहे सगळ्याचा सगळा हापण आहे कांतादारा जाया सरिता नाही 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 कस काय नाही हो का इकडे बघा हे सगळे बायकूचे शब्द आहेत सरिता वगळता बायको याला समानार्थी काय कांतादारा जाया भार्या बायको कांतादारा जाया भार्या बायको मग सर सरिता आता सांगितलं ना सरिता म्हणजे सूर्य बरोबर ना सरिता मग सांगितलं आदित्य मित्र रवी भास्कर भानू सविता सविता आहे सूर्य नाही ओके आलं का लक्षात हे काय आहे सविता सूर्य सरिता काय मग सरिता सरत सरत जाते ती सरिता म्हणजे नदी आहे तीन शब्द काय मी सांगत असतो लक्षात राहू द्या ठीक आहे कोणते लक्षात राहू द्या अशाच पद्धतीने हे होणार आहे तीन शब्द सांगतो ह्या तीन शब्दाकडे कायम लक्ष राहू द्या हो का एक आहे सरिता एक आहे सविता एक आहे दुहिता सरिता म्हणजे नदी सविता सूर्य आणि दुहिता कन्या तिन्ही शब्दाकडे लक्ष राहू द्या ठीक आहे आणि मग आता अशा पद्धतीने मित्रांनो काय सरिता हा शब्द त्याच्यामुळं हा गट विसंगत सापडला आपल्याला योग्य उत्तर हिथं एक आहे आता खालचा बघूड प्रख्यात नामांकित ख्यातनाम विख्यात सगळ्याचा अर्थ एकच आहे प्रसिद्ध आहे बरोबर
म्हणजे हा पण बरोबर आहे विसंगत गट कोणता क फक्त क पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे परीक्षेमध्ये आणखीन एक गोंधळ होतो बरं का आपण हे तर पुकत असतो 3 3 3 पण हा 3 पर्यायी उत्तरात 2 नंबरला आहे ह्याच्याकडे लक्ष राहू द्या हा 3 पर्यायी उत्तरात 2 नंबरला आहे आणि म्हणून तिथे टिक करताना उत्तरपत्रिकेत आपली 3 ला जात असते बरं का ती लक्षात ठेवायचं 3 3 दा चला पुढचा कायदेशीर याच्या विरुद्ध अर्थ असणार व्यक्त करणारा शब्द कोणता आणि कायदेशीरच्या विरुद्ध व्यक्त करणारा शब्द आहे कायदेशीर म्हणजे वैध असणारा मग कायदेशीरच्या विरुद्ध म्हणजे अवैध योग्य 2 नंबर ठीक आहे जायचं पुढे बघा प्रश्न क्रमांक 24 प्रश्न क्रमांक 24 समानार्थी वर्ग पुन्हा एकदा जोड्या दिलेल्या आहेत बघा तलाव मुख हरिण रक्त बघा तलावला तलाव तडाक बरं तलाव तडाक तटाक तलाव तडाग तटाक कासार सरोवर सारस सगळ्याचा अर्थ 3 उत्तर हितच निघेल बहुतेक अ ला 3 असणारे 2 पर्याय आहेत दुसरं मुख वदन आनन वक्त्र तुंड बरोबर आनन बोला 4 असणारे हे तर दोन दोन्हीच्या दोन्ही ठिकाणी आहेत बघा क हरिण हरिण मृग कुरुंग सारंग हरिण मृग कुरुंग सारंग बरोबर क ला 1 नंबर आणि क ला 1 योग्य उत्तर हेच आहे आणि रक्त आसू आसुत आसुद शोणित सगळ्याचा अर्थ रक्त पर्याय क्रमांक आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि पटकन जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे 25 आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासन करतो वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे पुन्हा सांगतो पहिल्या प्रश्नावरच आपण हे केलेलं विश्लेषण आमचे शरीर सदृढ व्हावे हा त्याचा झाला काय हो उद्देश आणि ती काय करतोय ती त्याच्याकडे म्हणजे हे इथं आलं गौणच वस्तुचक उभयान्वयावे पण कोणतं उद्देशबोधक आणि उद्देशबोधक उभयान्वयावेने जोडलेलं वाक्य हे मित्रांनो मिश्रित वाक्य असतं त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे लेक्चर आवडला असेल मी पुन्हा म्हणतोय लाईक करा कमेंट करा चॅनल आपला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुणाचीही काही अडचण असू द्या मित्रांनो एनी टाईम दिलेला नंबर डिस्क्रिप्शन मधला आपला 73 50 51 27 36 ला एनी टाइम ही करा मेसेज करा तुमच्या प्रत्येक ह्याला उत्तर दिलं जाईल तुमचं काही असेल की बाबा सर आपल्याला ह्याच्यावर व्हिडिओ करू आपण त्याच्यावरही घेऊ नक्की घेतलं जाईल सगळ्यांसाठी केलं जाईल ठीक आहे मनापासून शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो भेटू पुढच्या प्रश्नपत्रिका घेऊन धन्यवाद